जत तालुक्यातील करजगी येथे बोर नदीमध्ये वाहून गेलेल्या सनमडी येथील उर्फ पिंटू उर्फ परमेश्वर भीमू धायगुडे यांच्या मृत्यूप्रकरणी ट्रॅक्टर चालक सोमू लायप्पा कळी आणि वॉटसन चेन्नई दूध संकलन केंद्राचे व्यवस्थापक निंगाप्पा जोगर या दोघांच्या विरोधामध्ये उमदी पोलीस ठाण्यामध्ये पिंटू याच्या मृत्यू जबाबदार धरत दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे ट्रॅक्टर चालक सोमू लायप्पा कळी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे भाऊ नितीन भीमू धायगुडे यांनी फिर्याद दिली पिंटू धायगुडे हा दुधाचा पिकअप गाडीवर ड्रायव्हर होता सनमडी येथून दूध संकलन करून करजगी येथील चेन्नई डेअरीच्या वॉटसन चिलिंग प्लांटला दूध वाहतूक करीत होता पुलावरून पाणी जात असल्याने पिकअप जात नाही म्हणून कंपनीकडून ट्रॅक्टरने दूध वाहतूक सुरू होती करजगी भिवर्गी पुलावरून दोन खेपा नेण्यात आल्या होत्या परंतु तिसऱ्या खेपेला पाण्याचा प्रवाह जास्त झाल्याने ट्रॅक्टर जाऊन नदीपात्रामध्ये पलटी झाला ड्रायव्हर सोमनिंग लायप्पा कळी याने उडी मारल्यानं सुदैवानं बचावला आहे ट्रॉलीतील पिंटू धायगुडे वाहून गेला होता तीन दिवसानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता बोर नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतानाही धोका पत्करून दूध घालण्यासाठी धाडस करण्यात आले कंपनीने दूध घालण्यासाठी बळजबरी केली त्यामध्ये परमेश्वराचा दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्यूस कारणीभूत धरत दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उमदीचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे करीत आहेत